नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण चकली बनवणार आहोत, ती पण अगदी झटपट। मी मागच्या वेळेस तुम्हाला भाजणीची चकली दाखवली होती, तर आज आपण झटपट चकली बनवणार आहोत। मी व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला 1 किलोचं प्रमाण दिलेलं आहे। तर चला पाहूयात चकलीची रेसिपी। झटपट चकली बनवण्यासाठी पहिला आपल्याला ही फुटाण्याची डाळ घ्यायची आहे 1 बाउल, आणि आता मी याची पावडर करून घेणार आहे। मी याची छान अगदी बारीक पावडर करून घेतलेली आहे, ती आपल्याला एका ताटामध्ये घ्यायची आहे। आणि त्यामध्येच आपल्याला ही 1 बाउल तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। ही आपली झटपट चकली आहे। मी गेल्या वर्षी आणि त्या गेल्या वर्षी तुम्हाला विथ मेजरमेंट्स आणि त्याच्यामध्ये आपले बरेच इन्ग्रेडियंट्स वापरले होते तशी चकली दाखवली होती, पण यावेळी आपण झटपट चकली बघणार आहोत। तर या पिठामध्ये प्रथम आपण ओवा घालणार आहोत चवीअनुसार। मी 1 बाउलचं प्रमाण घेतलेलं आहे, त्यामुळं मी ओवा 1 टेबलस्पून घातलेला आहे। त्यानंतर यामध्ये तीळ घालायचे आहेत, तीळ खूप आवडतात मला, म्हणून मी याच्यामध्ये थोडं प्रमाण जास्त घातलेलं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बीड मसाल्याचं लाल तिखट घालायचं आहे, धणा पावडर, जिरा पावडर, हे सगळं मी 1 टेबलस्पून घेतलेलं आहे। आणि सगळ्यात लास्टमध्ये आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। हे सगळे पदार्थ मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 छोटे चमचे तेल घालायचं आहे। हे तेल मी कडवून घेतलेलं आहे, आणि हे तेल ह्या पिठामध्ये एकसारखं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये तेलाबरोबर मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ देखील मळून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता, असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे। हे पीठ सॉफ्ट मळून घ्यायचं आहे। आता आपण हा चकलीचा साचा घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला आता हे पीठ भरायचं आहे। मी आता पीठ भरून घेतलेलं आहे, आपण याच्यामध्ये छोट्या छोट्या चकल्या काढणार आहोत। अशा छोट्या मी घेणार आहे करून चकली। आपलं तेल देखील कडलेलं आहे, आपल्याला ह्या चकल्या अगदी मंद आचेवर तळायच्या आहेत। गॅस बारीक करून घ्यायचा। ह्या चकल्या मंद आचेवर तळल्या तरच आपल्याला व्यवस्थित हवा तसा कलर येतो, आणि चकल्या आतून पण व्यवस्थित तळल्या जातात। त्यामुळं कधीही ह्या चकल्या करताना किंवा कोणत्याही चकल्या करताना आपल्याला मंद आचेवरच तळायच्या आहेत। ह्या चकल्यांवर जे असे बुडबुडे दिसतात ना, ते जेव्हा कमी होतात तेव्हा आपल्याला दुसऱ्या साईडला पलटायच्या चकल्यांना। आपल्या आता चकल्या तळून झालेल्या आहेत, आपल्याला हवा तसा रंग देखील आलेला आहे, तुम्ही पाहू शकता, खूप छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत या चकल्या। तर या आपल्या झटपट अगदी खुसखुशीत आणि वेळ न खाणाऱ्या चकल्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही नक्की या दिवाळीला करून पहा, या झटपट चकल्या खूप छान होतात, आणि नक्की मला फीडबॅक द्या। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद, सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा।